ఆదివాసీ గ్రామాలను అభివృద్ధి చేసింది కేసీఆర్ మాత్రమే అని బీఆర్ఎస్ సీనియర్ నాయకుడు గంభీర్ ఠాక్రే స్పష్టం చేశారు. బుధవారం కరోడి గ్రామంలో ఇంటింటా ప్రచారం నిర్వహించారు. ఆదివాసీల ఆరాధ్య దైవం కొమరం భీం ఆశయ సాధన దిశగా కేసీఆర్ పనిచేశారని గుర్తు చేశారు. సదల్పూర్ బేలా గ్రామంలో లక్షలాది రూపాయల వ్యయంతో ఆదివాసీ భవనాలను నిర్మించిన ఘనత కేసీఆర్దే అన్నారు. కాంగ్రెస్ బీజేపీ పార్టీలు కేవలం ఎన్నికల్లో కనిపిస్తారని ఎద్దేవా చేశారు. బీఆర్ఎస్ అభ్యర్థి ఆత్రం సక్కును భారీ మెజార్టీతో గెలిపించాలని కోరారు. ఈ ప్రచారంలో బీఆర్ఎస్ నాయకులు సతీష్ పవార్, దేవన్న ఓల్వార్, మనోజ్ గడ్డం, ఎంపీటీసీ అరుణ్ కొడాపే పాల్గొన్నారు. आता तरी फसू नको, आता फसाव म्हणता एक पुन्हा नाही फसाव म्हणलं तर काय करायला लागते? आता कार लिहून टाका लागते. आता 13 तारीख काँग्रेस आता म्हणत फसले ना. आता फसले ना आता बिलकुल हे बी नाही ते बी नाही म्हणून आता फसले तर फसले, पुन्हा एक चान्स आहे. प्रत्येक आता विचार आता फसले आता आता फसता का अजून? म्हणून कारले वोट मारा. कारले वोट मारता कारले मंडळ इथे मंडलमधून जे आदिवासी गाव आहे त्या गावामध्ये आम्ही जाण्यात आले. तर त्यातून एक करोणी गावात सुद्धा आज डोर टू डोर प्रचार केला. त्या गावामध्ये जे आदिवासी बंधू सर्वे लोक आहे त्यांना आज अशी जाणीव होत आहे का आमचे आदिवासी दैवत्य जे आमचे कोमरम भीम आहे त्या कोमरम भीमसाठी ज्यावेळी तेलंगणा आला त्यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर सारने आणि येथील माजी MLA जोगुरामन सार यांच्या नेतृत्वाखाली जे बी कार्य घडले त्यापेक्षा काहीतरी अजून नवीन घडल अशी आशा त्या लोकांना मागच्या इलेक्शनमध्ये जाणवली होती. पण आज त्या लोकांमध्ये अशी जागृती आली का बोलणं एक आणि करणं एक झालं. मोठ्या प्रमाणात त्यांना फसवणूक झाली म्हणून ते आदिवासी लोक प्रत्येक लोक समोर येऊन त्यांनी आम्ही गावात गेलं तर त्यांनी सांगत आहे अरे बाबा यावेळी आम्ही कोण्या हलतीत KCR ला आपल्या कारला सोट टाकतो, आत्राम सकुसाबला सोट टाकतो, कारण आम्ही खूप मोठा धोका खाल्ले. असा धोका कवा कधी कोण्याही काळात अशी चूक आमच्या हातानं होत नाही ते आता आम्हाला आता एवढ्या ह्या 2-4 महिन्यातच कळून आलं. कारण हे मुख्यमंत्री असे इतके खोटे बोलल म्हणून आम्ही जिंदगीत नाही समजले. पण आता काही विलाज नाही आमच्या तरी हातात काहीच नाही. आम्ही आशात पडले होते सगळे काहीतरी हे जेव्हा 2000 पेन्शन 4000 देतो म्हटले, 10000 रुपयाचं रयतू बंधू 15000 देतो म्हटले, 1 लाखाची कल्याण लक्ष्मी त्याच्यामध्ये 1 तोळा सोनं मिळवून देतो म्हटले, असे बरेचसे योजना त्यांनी 420 हम्या दिल्या. त्यापैकी बरं होईल बा पैसे सरकारचे सो म्हणून आम्ही समजो KCR चाल टाकलं तर आताही सरकारचेच म्हणून सरकारचे देईल म्हणून याच्यावर भरोसा केला. पण इतक्या कमी दिवसामध्ये इतकी मोठी दुष्काळी येईल म्हणून आम्ही समजलो नाही. साहेब तुम्ही काय करा, प्रत्येक गावामध्ये जावा. आमच्या ट्रायबल बेल्टचे तर आम्ही तर सर्व लोक बाई युवत पोर पोरी सर्वे बुद्रुक कारला सोट टाकतो म्हणून त्यांनी सांगत आहे म्हटलं तर खरोखर आज तेलंगणामध्ये तेलंगणा आणणारा माणूस कोण, तेलंगणाला एक भव्यतव्य तेलंगणाचं बनवणारा घडवतो म्हणून ज्याच्या मनात शेतकऱ्याला रहते राजू म्हणून म्हणणारा आपला KCR सार आहे ते जाणीव जवा आपले असे म्हणत नाही म्हटलं तर इतर गावात तर कोणाला काही सांगायची गरज नाही. म्हणून मला एक म्हणायचं आहे भारी मेजॉरिटीनं आपले MP चे अभ्यर्थी सप्पूसाहेब निवडणुकीमध्ये जिंकत आहे म्हणून मी प्रत्येकांना सांगत मी माझे 2 शब्द समाप्त करतो. जय तेलंगणा, जय जोगरामन्ना, जय BRS.